जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 24 मे रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास एका गर्भवती महिलेला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी नेत असताना ऐन दवाखान्याच्या गेटजवळच महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्याने आणि महिलेची प्रकृती गंभीर असल्याने प्रसंगावधान राखून कर्तव्यावर असलेल्या स्टाफ नर्स वैशाली सुतार यांनी महिलेस आणण्यात आलेल्या खाजगी वाहनातच महिलेची प्रसूती केली व पुढील उपचारासाठी महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतले असून महिला व बाळ दोघेही सुखरूप आहेत। विशेष म्हणजे 7व्या महिन्यात प्रसूती होऊन देखील बाळाचे वजन व आईची प्रकृती उत्तम असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली आहे। डॉक्टर आणि हॉस्पिटल स्टाफने दाखवलेल्या समयसूचकतेचे महिलेच्या नातेवाईकांनी कौतुक करत आभार मानलेत। नमस्कार, मी वैशाली सुतार, उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे। आज आमच्या उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे अंजली रोगी नावाची पहिल्या खेपेची ही पेशंट इथं कमी दिवसाची प्रसूती म्हणून इथं आलेली होती आणि नेटमध्ये गाडी येताच अगोदरच बाळ तिथं डिलिव्हरी झालेलं होतं, त्यामुळे पुढची प्रोसेस आपण वेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण तिथंच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे मी तिथंच त्या पेशंटची सुखरूप डिलिव्हरी वगैरे पूर्ण केली आणि बाळ आणि आई दोन्ही आता उत्तम, त्यांची प्रकृती एकदम उत्तम आहे, सर्व व्यवस्थित आहे त्यांचं। आपल्याला वेळ नसल्यामुळे आपल्याला तिथंच डिलिव्हरी करावी लागली आहे गाडीमध्येच, कारण आपण पुढे नेईपर्यंत बाळ पण कमी वजनाचं होतं त्याला, त्यामुळे बऱ्याच गोष्टी अजून पुढच्या क्रिटिकल झाल्या असत्या, त्यासाठी आपल्याला तिथंच डिलिव्हरी करणे गरजेचं होतं। नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण पाटील, वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय जामनेर इथलं आहे। आज आमच्याकडे जोगी नावाची एक स्त्री आली जिचं बाळ जे आहे हे गाडीमध्येच डिलिव्हर झालं होतं। सायंकाळी 7:30 वाजता अचानक ती पेशंट आली आणि नातेवाईकांनी सांगितलं की बाळाचं डोकं वगैरे सगळं बाहेर आलेलं आहे। गेल्यानंतर बघितलं तर ह्या बाईची प्रसूती ही 7व्या महिन्यातच झाली होती, ज्याला आपण प्रीटम असं म्हणतो, आणि बाळ जे होतं हे बाहेर आलेलं होतं। ह्या स्त्रीला आज रोजी कन्यारत्न प्राप्त झाले आणि पेशंटची गंभीरता आणि रुग्णाची गंभीरता बघून आम्ही आणि आमच्या स्टाफने तात्काळ तिथे बाहेर डिलिव्हरी कंडक्ट केली गेली आणि त्याच्यानंतर पूर्ण जे काही सेफ्टी प्रिकॉशन्स आहेत ते सगळे घेऊन बाळाची सुखरूप डिलिव्हरी तिथे झाली। मुलीचं वजनही व्यवस्थित आहे आणि बाळही सुखरूप आहे। आई आणि बाळ दोघंही आता उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे ॲडमिट आहेत आणि ट्रीटमेंट घेत आहेत। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार। अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है, जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसुली रोड, जलगांव।